मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चलह्याव म्हणजे असेल आणि विल हॅव म्हणजे असेल ही जी टू हॅवची भविष्यकाळी रूप आहेत याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं कितवं रूप वापरतात आणि त्याचा अर्थ काय होतो याच्याबद्दलची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे इंग्रजीमध्ये जी सर्व नाम आहेत आय आय म्हणजे मी दुसरं आहे वी व्ही म्हणजे आम्ही त्याच्यानंतरच आहे यू यू म्हणजे तू त्याच्यानंतरच आहे वाय व यू अनेक वचन तुम्ही त्याच्यानंतरच आहे ई ही ही म्हणजे तो त्याच्यानंतर साव आहे यस एचई सी सी म्हणजे ती त्याच्यानंतर सातवय आय टी इट इट म्हणजे ते त्याच्यानंतर ही सी आणि इट या तिन्हीचं अनेक वचन दे दे म्हणजे ते त्या ती त्याच्यानंतर नववा आपण एक नाम घेतोय राम आणि दहा क्रमांकाला घेतोय आपण पीपल पी, ई, ओ पी ई पीपल अगोदर आपण कोणत्या सर्व नामासोबत शल घेतात आणि कोणत्या सर्व नामासोबत वी घेतात ते बघू इंग्रजीत आय आणि उई करता असल्यावर शल ह्याव घेतात आय आणि उई करता असल्यावर शल हॅव आय शल हॅव सोबत सुद्धा शल हॅव याचा अर्थ असेल यू सोबत विल हॅव वहीमध्ये तुम्हाला लिहून काढायचं हे यू विल हॅव यू विल हॅव ही विल हॅव शी विल हॅव It will have, they will have, Ram will have, and people will have. विल्ह्याव कशासोबत घ्यायचं आणि शल्हाव कशासोबत घ्यायचं ते आपण बघितलं आता शल्हाव आणि विल्ह्याव सोबत जर आपल्याला मुख्य क्रियापद वापरायचं असेल मुख्य क्रियापद तर त्याचं किती रूप वापरतात मुख्य क्रियापद जर घ्यायचं असेल तर त्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतात शल्ह्याव आणि सोबत तिसरे रूप मुख्य किस रूप कित रूप घ्यायचं तिसरं जे सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होतं जसं की पी एल ए वाय डी -E प्लेड म्हणजे खेळलेला प्लेड म्हणजे खेळलेला खेळलेली खेळलेले आस्कड आस्कड म्हणजे विचारलेला विचारलेला विचारलेली विचारलेले पुष्ड ई डी पुष्ड म्हणजे ढकललेला ढकल लेला ढकललेली ढकललेले वॉचड डब्ल्यू ए टी सी एच ई डी वॉचड म्हणजे पाहिलेला पाहिलेला पाहिलेली पाहिलेले त्याच पद्धतीनं ईडी हा प्रत्यय न जोडता सुद्धा तिसरी रूपं तयार होतात ती आपण काही

तसंच रिटन डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटन म्हणजे लिहिलेले लिहिले त्याच्यानंतर टी ए यू जी एच टी टॉट म्हणजे शिकवलेले शिकव लेले आणि ब्रॉट बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट म्हणजे आणलेले हे बघा इथून सीन पासून ते शेवटपर्यंत सीन स्पोकन रिटर्न टॉट आणि ब्रॉट ही जी मुख्य क्रियापदाची रूप आहेत ही रूप ईडी प्रत्यय न जोडता तयार झालेली आहेत यांना इरेग्युलर फॉर्म म्हणतात आणि प्लेड आस्कड पुष्ड आणि वाचड ही ईडी प्रत्यय जोडून तयार झालेली आहे त्यांना रेग्युलर फॉर्म म्हणतात याच्यामध्ये काय फरक आहे ती कशी तयार होतात ती आपण नंतर बघूया आत्ता आपल्याला बघायचं आहे शल्ह्यावसोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात इथं आता प्लेड घेऊया आपण आय हॅव प्लेड आय हॅव प्लेड टिंब टिंब किंवा डॅश डॅश आपण इथं काही घेऊ शकतो आय शेल हॅव प्लेड खो खो क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड टुमारो आता ह्याचा था? अर्थ शेल हॅव म्हणजे असेल आणि प्लेड म्हणजे खेळलेला खेळलेली खेळलेली आय शेल हॅव प्लेड म्हणजे मी खेळलेलो खेळलेलो असेल मी खेळलेलो असेल किंवा मी खेळलेली असेल असा त्याचा अर्थ होतो आता इथं आपण प्रत्येक ठिकाणी प्लेड घेतलेलं आहे वी शेल हॅव प्लेड म्हणजे आम्ही आम्ही खेळलेले असू आम्ही खेळलेले असू इथं असेल काही योग्य वाटणार नाही असू अर्थानुसार योग्य तो बदल आपण शब्दामध्ये करू शकतो यू विल हॅव प्लेड तू खेळलेला असशील खेळलेला असशील किंवा खेळलेली असशील तू खेळलेला असशील किंवा तू खेळलेली असशील यू विल हॅव प्लेड तुम्ही यूचं अनेक वचन यू तुम्ही खेळलेले खेळलेले तुम्ही खेळलेले असाल माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा वहीमध्ये लिहून काढायचं आहे असाल ही विल हॅव प्लेड तो खेळलेला असेल तो खेळलेला तो खेळलेला असेल तो खेळलेला असेल त्याच्यानंतर सी विल हॅव प्लेड ती खेळलेली ती खेळलेली असेल ती खेळलेली असेल इट विल हॅव प्लेड ते खेळलेले लहान मूल खेळलेले असेल ते खेळलेले असेल दे विल हॅव प्लेड ते अनेक खेळलेले खेळलेले असतील ते खेळलेले असतील राम विल हॅव प्लेट राम खेळलेला खेळलेला असेल राम खेळलेला असेल राम खेळलेला असेल पीपल विल हॅव प्लेड लोक लोक खेळलेले खेळलेले असतील लोक खेळलेले असतील मित्रांनो आता एवढे वाक्य बघितले तुमच्या लक्षात आलेलं असेल आता तुम्हाला इथं एक प्लेड दोन विचार विचारलेले तीन पुषड ढकललेला चार वॉचड पाहिलेला पाच सीन पाहिलेला सहा स्पोकन बोललेला सात रिटन लिहिलेले आठ टॉट म्हणजे शिकवलेले आणि नऊ ब्रॉट म्हणजे आणलेले आता यांचा वापर ज्या ज्या ठिकाणी प्लेड शब्द वापरला आहे प्लेड त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे शब्द वापरायचे सुरुवातीला आस्कड घ्यायचा त्याच्यानंतर पुष्ड वाचडं सीन स्पोकन रिटन टॉट आणि ब्रॉट हे एवढे शब्द वापरून या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे मराठी अर्थासहित लिहून काढायचं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही काही अडचण जर आली तर व्हिडिओ पुन्हा बघायचा लगेच तुमच्या लक्षात येईल का तिथं काय तुम्हाला अडचण आली लगेच तुमची अडचण सॉल्व होऊन जाणार आहे बर मित्राहो आपण काय बघितलंय शेल हॅव आणि विल हॅव सोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप इथं वापरलंय जे ईडी प्रत्यय जोडून तयार होतंय मग याच्यासोबत आणखीन काय काय वापरता येतं आहे शल आणि आणि विल्ह्याव सोबत नाऊन वापरता येत आहे का तर हो याच्यासोबत आपण नाऊन वापरू शकतो जसं की आय शल हॅव अ मोबाईल एम ओ बी आय एल ई -E. आय शल हॅव अ मोबाईल आता इथं बघा इथं क्रियापद आहे का नाही इथं काय आहे नाऊन आय शल हॅव अ मोबाईल आणि मग आता त्याचा काय अर्थ आहे सांगा बरं काय अर्थ आहे त्याचा शेल हॅव म्हणजे असेल पण इथं थोडा वेगळा अर्थ आहे सांगा चला आपण त्याचा सविस्तरपणे अभ्यास करूया मित्रांनो हे जे दिसतंय ते तुम्ही समोरचं जशाला तसं वहीमध्ये लिहून काढा आपण आता काय बघतोय शल हॅव आणि विल हॅव चा नंतर जर एखादं नाम आलं काय आलं एखादं नाम म्हणजे नाऊन नाऊन जर आलं तर त्याचा अर्थ काय होतो काय होतो एखाद्याच्या मालकीची एखादी वस्तू असेल असा अर्थ हॅव आणि विल्ह्यावच्या नंतर जर नावून आलं तर होतो जसं की मोबाईल यम ओ बी आय एल ई मोबाईल आपण आता काही इथं नावं लिहू मोबाईल अ बुक 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 मे पुस्तक कार, कार, मन्जे गाड़ी, कार मन्जे गाड़ी। मनी यम ओ एन ई वाई मनी मन्जे पैसे बॉक्स बी ओ एक्स बॉक्स म्हणजे पेटी त्याचा आणि बॉक्सेस पेट्या त्याच्यानंतर कॅप कॅप म्हणजे टोपी लिहून घ्यायचं तुम्ही बॉल बी ए डबल एल बॉल म्हणजे चेंडू बॉल म्हणजे चेंडू त्याच्यानंतर हाऊस हाऊस म्हणजे घर त्याच्यानंतर बॅट बॅट म्हणजे बॅट त्याच्यानंतर पेन्सिल ई एन सी आय एल पेन्सिल ही जी नाम आहेत या ठिकाणची ही नाम आपल्याला शल्ह्या विलह्यावच्या सोबत वापरायची आणि त्याचा अर्थ काय होतोय ते बघायचंय सुरुवातीला आपण मोबाईल घेऊ आय शल हॅव अ मोबाईल एम ओ बी आय एल ई अ मोबाईल म्हणजे एक मोबाईल आय शेल हॅव अ मोबाईल म्हणजे काय होईल त्याचा अर्थ माझ्या जवळ माझ्या जवळ किंवा माझ्याकडे मोबाईल मोबाईल असेल माझ्याजवळ किंवा माझ्याकडे मोबाईल असेल आपला वेळ वाचावा म्हणून इथं मी लिहून घेतले सगळे शब्द मोबाईल आणि मोबाईल्स मग आता वी विशेल ह्या मोबाईल्स म्हणजे आमच्याकडे आमच्याकडे किंवा आमच्या जवळ मोबाईल मोबाईल असतील आमच्याकडे मोबाईल असतील असा अर्थ होईल त्याचा वी शेल हॅव मोबाईल आमच्याकडे मोबाईल असतील यू विल हॅव अ मोबाईल तुझ्याकडे एकवचन आहे म्हणून तुझ्याकडे तुझ्याकडे मोबाईल मोबाईल असेल तुझ्याकडे मोबाईल असेल यू विल हॅव मोबाईल्स अनेक क्वचन यूच म्हणून तुमच्याकडे तुमच्याकडे मोबाईल तुमच्याकडे मोबाईल असतील तुमच्याकडे मोबाईल असतील ही विल हॅव अ मोबाईल म्हणजे त्याच्याकडे मोबाईल असेल त्याच्याकडे मोबाईल त्याच्याकडे मोबाईल असेल शी विल हॅव अ मोबाईल तिच्याकडे मोबाईल असेल तिच्याकडे मोबाईल असेल तिच्याकडे मोबाईल असेल इट विल हॅव अ मोबाईल लहान मूल त्याच्याकडे त्याच्याकडे मोबाईल असेल त्याच्याकडे मोबाईल असेल दे विल ह्या मोबाईल्स त्यांच्याकडे अनेक वचन त्यांच्याकडे मोबाईल असतील मोबाईल असतील त्यांच्याकडे मोबाईल असतील राम विल हॅव अ मोबाईल रामकडे मोबाईल असेल रामकडे मोबाईल असेल पीपल विल हैव मोबाईल्स लोकांकडे मोबाईल असतील मोबाईल असतील लोकांकडे मोबाईल असतील आता हे वाक्य झाले आता तुम्ही काय करायचंय एक वचन अनेक वचन तुम्हाला माहिती आहे इथं यश जोडलं का अनेक वचन होत आहे मग बुक्स कार्स मनी मनीचं अनेक वचन होत नाही बॉक्सेस कॅप्स वॉल्स हाऊसेस बॅट्स पेन्सिल्स जिथं अनेक वचन वापरायचं तिथं अनेक वचन वापरा जिथं एक वचन वापरायचं आहे तिथं एक वापरा ज्या ज्या ठिकाणी मोबाईल हा शब्द आलेला आहे मोबाईल त्या मोबाईलच्या ठिकाणी तुम्ही आपल्याला इथं यादीमध्ये जेवढे शब्द दिलेत हे नामं ते प्रत्येक नाम तिथं या मोबाईलच्या जागेवर वापरा ते वहीमध्ये लिहून काढा त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहा आपल्याला अर्थ समजायला जर काही अडचण आली तर लगेच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा दुरुस्ती करून घ्या पण हे पक्क होईपर्यंत पुन्हा पुन्हा लिहायचं सराव करायचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा याला पर्याय नाही इंग्रजी शिकायचे तुम्हाला मग इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला हे पुन्हा 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 वाचावं लागल त्याचा सराव करावा लागल सराव केल्याशिवाय पर्याय नाही एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एवढे किती शब्द आहेत जवळपास दहा हे दहा शब्द हे दहा नाम इथं मोबाईलच्या जागेवर वापरा आणि ते वाक्य पुन्हा पुन्हा लिहा त्याचं भाषांतर मराठीमध्ये लिहा शल्ह्याव लिह येत आहे का विलिहाव येत आहे ते कोणत्या कर्त्यासोबत काय आहे ते तुम्ही लिहून आहे आणि एवढं जर लिहिलं तुम्ही तर तुमचं इंग्रजी पक्क व्हायला नक्कीच मदत होणार आहे करणार ना सराव करावाच लागेल सराव केल्याशिवाय पर्यायच नाही कारण इतके दिवस गेले तर आपल्याला इंग्रजी येत नाही कारण आपला सराव कमी पडलेला आहे म्हणून तुम्हाला इथे सराव करायचा आहे आणि हे सगळं लिहून काढायचं आहे धन्यवाद